पक्षी हा छोटा असतो. बरोबर, त्याचं प्रतिकार शक्ती कमी असते, त्यामुळे ते लगेच रोगाला बळी पडतात. बरोबर. आणि मग त्यावेळेस पासून एक विश्वास आला की काही केलं तर आता या व्यवसायामधून आपण माघार घ्यायची नाही, किंबहुना या व्यवसायात मी फेल होणार नाही. पूर्वी 2 तास इथलं काम करून शाळेतून आल्यानंतर 2 तास इथलं काम, राहिलेले उर्वरित घरासाठी. बर, म्हणजे एक प्रकारे कंपनी सुद्धा शेतकऱ्याला एक चालना देते. पण जनरली पहिल्या 2 लसी ह्या डोळ्यातूनच देणं फायदेशीर ठरतं. वेळेचं आणि खाद्याने पाण्याचं नियोजन हे जर व्यवस्थापन व्यवस्थित केलं तर नक्कीच करणाऱ्या प्रत्येक बांधवाला किंबहुना युवकाला हा तारणारा व्यवसाय आहे. मित्रांनो, या चॅनेलवरती आपण जर नवीन असाल तर हा चॅनेल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. अष्टदीप क्रिएशन्स, एकच ध्यास, शेतीचा विकास. शेतीचा विकास, शेतीचा विकास. आपल्याला एक बॅच गेल्यानंतर साधारण ह्या शेडला विश्रांती किती द्यावी लागते, काय गणित असतं? हा, कंपनीचं तसं गणित असतं. एक साधारण 2 बॅच मधलं अंतर 20 दिवसाचं 15 दिवस असावं. आणि मग त्या दृष्टिकोनातून शेवटी स्वच्छ करणं किंवा हे सगळं भांडी वगैरे पुन्हा धुणं, फॉर्मलिन वगैरे मारणं किंवा निर्जंतुकीकरण करण्यासाठी काय करावं लागतं? निर्जंतुकीकरण करण्यासाठी कंपनीकडून फॉर्मलिन मिळतं, पुन्हा पोटॅशियम असतं. त्याचं आम्ही बॅच येण्याच्या पूर्वी स्वच्छ पाण्यानं धुवून घेतल्यानंतर फ्युमिगेशन करतो. मग ते फ्युमिगेशन पण तितकंच महत्त्वाचं निर्जंतुकीकरणासाठी. अगदी पाइपलाईन स्वच्छ करणं किंवा पाण्याची टाकी स्वच्छ करणं ह्याही गोष्टी आम्ही त्या पिरियडमध्ये. ह्या बॅचला जे काय वापरलंय तर त्याचं परत निर्जंतुकीकरण होणं गरजेचंच आहे. गरजेचंच आहे. असं कधी होतं का की बाबा न कळतेपणाने एखादी गोष्ट आपण ती निर्जंतुकीकरण न झाली त्याचा पुढच्या बॅचला काय दगाफटका होतो का? अर्थातच, जर तुम्ही भांडीच नाही धुतली, हा, किंबहुना पाईपलाईन फ्लशिंग नाही केलं, बर, धुतलं नाही, तर त्याचा परिणाम, कारण नंतरचा येणारा पक्षी हा छोटा असतो. बरोबर, त्याचं प्रतिकार शक्ती कमी असते, त्यामुळे ते लगेच रोगाला बळी पडतं. बरोबर. मग ते नुकसान टाळण्यासाठी सुरुवातीला आपण ही एक बॅच गेली की दुसऱ्या बॅचला नव्यानं सगळी सुरुवात, म्हणजे सगळं स्वच्छ करून अगदी कंपनी ज्या पद्धतीनं रेफर करते किंवा औषधं देते स्वच्छ करण्यासाठी त्या सगळ्या आपण गोष्टी काटेकोरपणे पाळतो आणि त्यामुळं पुढच्या बॅचला अगदी आरामशीर त्या बॅच यशस्वी होऊन जाते. हा, बरोबर. सर, मला सांगा आता की कुठल्या बॅचपासून तुम्हाला एक विश्वास मिळाला की आता हा व्यवसाय आपण 100% यशस्वी करू शकतो? अशा किती बॅचेस गेल्या तुमच्या? एक 3 बॅच. हा, पहिली तर लॉसमध्येच गेलतो. हा, दुसरी अगदी कटाक्षनं रात्रभर जागून त्या गोष्टी अभ्यासून केल्या. तिसऱ्या लॉटला जेवढे अपेक्षित होते तेवढे पैसे मिळाले. अगदी मला कंपनीतील येणारे सुपरवायझर वगैरे येतात, ते A+ तुमचा लॉट बसला वगैरे मला सांगितलं. बर बर. आणि मग त्यावेळेस पासून एक विश्वास आला की काही केलं तर आता या व्यवसायामधून आपण माघार घ्यायची नाही, किंबहुना या व्यवसायात मी फेल होणार नाही. बरोबर. आणि मग पार्टनरशिप 15 वर्ष पार्टनरशिप चालवली, त्यानंतर पुन्हा मी स्वतःच गेली 5 वर्ष झालं इथं करतोय. आणि विशेष म्हणजे नोकरी करत करत घरदार सांभाळत कोणत्याही नोकराविना मी हा व्यवसाय करतोय. बर बर. म्हणजे कुठलंही मजुराचं ह्याच्यात नियोजन नाही? अच्छा, बर. सकाळी शाळेत जाण्यापूर्वी 2 तास इथलं काम करून शाळेतून आल्यानंतर 2 तास इथलं काम, राहिलेले उर्वरित घरासाठी. अशा पद्धतीनं माझं रोजचं वेळेचं नियोजन असतंय. आणि मग शेडमध्ये आल्यानंतर इथलं जे काही नियोजन आहे ते याप्रमाणे चालू असतं. बरोबर. पक्षी साधारण किती दिवसाचा आपल्याला विकावा लागतो आणि अपेक्षित आपल्याला किती किलोचा पक्षी व्हावा लागतो तर आपल्याला हा व्यवसाय परवडतो? आता काही बऱ्याच वेळा असं होतं की कंपन्या वेगवेगळ्या आहेत, मग वेगवेगळ्या कंपन्यांचे जे पिल्लांच्या जाती आहेत त्यानुसार वेगवेगळं साईज असतं, वजन त्याचं वेगवेगळं असतं. आता कॉप जातीचा पक्षी असतो तर हा साधारणपणे 45 दिवसात 3 किलो वजन येणं अपेक्षित असतं. बर. पण त्याच रॉस म्हणून एक आहे जात आहे, तर ती साधारणपणे 40-45 दिवसात 2.5 किलोच्या आसपास
व्यवस्थित चांगल्या प्रकारे नियोजनयुक्त जर आपण सांभाळलं तर मग त्यानुसार आपल्याला कंपनी प्रत्येक कंपनीचा जी सी वेगळा आहे किंबहुना ग्रो इन्चार्ज वेगळा आहे मग आपल्याला त्यांचं म्हणजे आता अमुक तमुक कंपनी 5 रुपये जी सी दुसऱ्या कंपनीचा 5 रुपये 10 पैसे जी सी हे साधारण 5-5.5 रुपयाच्या आसपास असतात आणि आपल्याला त्याप्रमाणे किलोला पण त्यामध्ये एफ सी आर म्हणजे त्याच्या खाद्याचं प्रमाण प्लस प्राप्त झालेलं वजन बर हे एकंदर एफ सी आरवर ठरवलं जातं बर मग ते एफ सी आर तुमचा जितका चांगला त्यानुसार तुम्हाला जे ग्रोईंग चार्ज मिळणार असतो बर तो त्या पद्धतीनं त्या पटीत ठरतो बर म्हणजे स्टँडर्ड कंपनीनं दिलेलं असतं की 1.75 एफ सी आरला आम्हाला वजन तुमचं 3 किलो आलं पाहिजे किंवा 2.5 किलो आलं पाहिजे बर मग आपण 1.75 2.5 किलोच्या ऐवजी 2700 ग्रॅम 2900 ग्रॅम किंवा 3 किलोपर्यंत दिलं बर तर तुमचा ग्रोईंग चार्ज त्या पद्धतीनं वाढतो म्हणजे 5 रुपये स्टँडर्ड आहे त्यापेक्षा तुम्ही बेटर दिला तर 6 रुपये किंवा 6 रुपये 20 पैसे 30 पैसे असा रेट आपल्याला किलोला बसू शकतो बर बर आता तुम्ही सांगितलं की वेगवेगळ्या जाती आहेत ह्याच्यातल्या तर आता ही कुठली जात आहे आपल्याला आणि ही किती दिवसात आपल्याला विकता येते आता आहे ही कॉप जातीचा पक्षी आहे बर मग साधारण 3 किलो वजन 45 दिवसामध्ये प्राप्त होत आहे योग्य नियोजनामधून बर आणि साधारण कंपनी हे 45 दिवस 44 दिवस या दिवशी उचलते किंबहुना लिफ्टिंग होतं बर बर आणि 45 दिवसात लिफ्टिंग झालं तर 3 किलो साईज झाले तर आपल्यालाही जीशी चांगला मिळतो किंबहुना मिळणारं जे काही किलोला जे आपल्याला मिळतं ते चांगलं मिळू शकतं मग कंपनीचं एक टार्गेट असतं की मार्केट रेट जर 90 रुपीज असेल एक समजा 90 रुपये मार्केट रेट असेल तर आपल्याला इन्सेंटिव्ह म्हणून किलोला मग कधी 1 रुपया बर किंबहुना ते त्या पट्टीमध्ये बक्षीस म्हणून आपण हां इन्सेंटिव्ह एक बक्षीस म्हणून मग त्यात त्याचप्रमाणे कंपनीचं एक स्टँडर्ड मॉर्टॅलिटी 5% असतं बरोबर त्या 5% मध्ये जर तुम्ही आणखी इम्प्रूव्हमेंट केलं ते मर 3-2% ठेवली किंबहुना त्या पद्धतीनं तुम्ही काळजी घेतली आणि मॉर्टॅलिटी 3% झाली बरोबर तर त्या राहिलेल्या 2% कंपनी पुन्हा इन्सेंटिव्ह तुम्हाला देते बर बर म्हणजे तुम्ही किती बेट गृहीतच धरते की 5% तुमची मर्तुक होणार आहे आपण 3% आवरली तिला तर 2% आपल्याला ते मिळेल इन्सेंटिव्ह देतात बर म्हणजे एक प्रकारे कंपनी सुद्धा शेतकऱ्याला एक चालना देते की अगदी ह्याच्यापेक्षा आणखी चांगलं कसं होईल याच्यासाठी आणि ज्यावेळेस शेतकरी किंवा आपले बांधव त्यांना जर अशा गोष्टीमधून जर उत्पन्न जास्त मिळत असेल तर नक्कीच मला वाटतं त्या पद्धतीनं चांगलं काम करतील किंबहुना कसं आपल्याला ग्रोईंग चार्ज कसा वाढेल याच्यासाठी ते इम्प्रूव्हमेंट केल्यासारखं होईल म्हणजे कंपनी आपल्याला ते एक प्रकारे पाठपुरावा करते बरोबर मित्रांनो या चॅनल वरती आपण जर नवीन असाल तर हा चॅनल नक्की सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका अष्टदीप क्रिएशन्स एकच ध्यास शेतीचा विकास शेतीचा विकास शेतीचा विकास कुठल्या वयात गेल्यानंतर मर्तुक होण्याची जास्त चान्सेस असतात पक्ष्यांची तसं वय म्हणता येत नाही कारण काय होतं व्हायरल इन्फेक्शन कधी होईल ते काय सांगू शकत नाही बर बर आणि तसं मरणं हा तर तोट्याचीच गोष्ट आहे बरोबर पक्ष्याची मॉर्टॅलिटी होणं ही शेतकऱ्याच्या दृष्टीनं म्हणा कंपनीच्या दृष्टीनं तोट्याचीच गोष्ट आहे पण जनरली 30 दिवसानंतर जर मर्तुक वाढली तर ती शेतकऱ्याला मात्र प्रचंड आर्थिक नुकसानामध्ये टाकू शकते बरोबर कारण 30 दिवसानंतरचा पक्षी हा किमान 2 किलोच्या आसपास झालेला असतो त्याने खाद्य खाल्लेलं असतं आणि ते खाद्य खाऊन तो पक्षी मरणं म्हणजे टोटली लॉस असतो बरोबर आणि मग त्याचं नुकसान राहिलेल्या पक्ष्यांवर पडतं त्याचा बोजा राहिलेल्या पक्ष्यांवर त्यामुळं तुमचा जीशी पण कमी येणार तुम्हाला येणारं उत्पन्न पण कमी मिळणार बरोबर म्हणजे बेटर वे की तो कसा मरणार नाही याच्यासाठीचं प्रिकॉशन घेणं बरोबर किंबहुना वेळीच तुम्हाला एखादा पक्षी झुरताना दिसला किंवा एखादा अटॅकचा दिसला मग काय दिलं पाहिजे काय कमी केलं पाहिजे या गोष्टी आपल्याला मेंटेन करावं लागतात आता तुम्ही जसा उल्लेख केला की एखादा पक्षी झुरताना दिसला तर अशी काय संकेत दिसल्यानंतर आपल्याला बाजारातून इतर अशी काय औषधं आणावी लागतात मिळतात आणावी लागतात
आता याच्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये इकोलाई म्हणून एक आजार आहे बरं, ज्यामध्ये पिल्लू खात नाही पित नाही अगदी एका जागी झुरून उभं असतं. मग त्यावेळेस कंपनीकडून पण औषधं मिळतात, परंतु आपण आपल्या सोयीनुसार मग इथून पण आणून ते देऊ शकतो. आणि एक दोन जर पक्षी दिसले तर इतरांना होणार नाही याच्यासाठी म्हणून आपण ते सगळ्यांनाच देऊ शकतो. म्हणजे पाण्यामधून ड्रिंकर डोस असेल म्हणा किंवा टाकेट म्हणून त्या पद्धतीनं आपण देऊ शकतो. पण बेटर वे असतं की जे काही तुम्हाला औषधं द्यायची आहेत ते ड्रिंकर डोसमधून दिली तर ते आणखी फायदेशीर ठरतात. म्हणजे तुमचं हे पाण्याचे भांडं जे आहे हे भांड्यातलं पहिलं पाणी काढून भांडं कोरडं करायचं आणि तुम्ही जे काही आता 100 भांडी आहेत 1-1 लिटर ओतायचं. मग 100 लिटर पाणी करा त्यामध्ये ते औषध मिसळा आणि 1-1 लिटरनं ओता आणि ते संपल्याशिवाय पुन्हा टाकीतलं पाणी देऊ नका. बरं, असं ड्रिंक पाणी जेवढं आहे तेवढं तिनं पिलं पाहिजे. म्हणजे ते औषध सगळ्यांना त्या पद्धतीनं मिळेल आणि ते तसा आणि कुठलंही औषध देताना साधारण 3 दिवस द्यायचं. बरं, कुठल्याही कारणासाठी तुम्ही औषध देताय तर एकच डोस नाही 3 डोस द्यायचे. ते आज एक म्हणजे आज संध्याकाळी दिला उद्या संध्याकाळीच द्या परवा दिवशी संध्याकाळीच द्या. म्हणजे कुठलंही औषध द्यायचं झालं तर 3 डोसमध्ये. बरोबर, म्हणजे प्रत्येक पक्षाला न देता आपण पाण्यातून औषध देतो. पाण्यातून औषध देतो आणि ते ड्रिंकर डोस दिला आणि एक चक्कर मारली की जवळजवळ सगळे पक्षी पाणी पितात. बरोबर, पण आता हा ड्रिंकर डोस म्हणजे सगळ्याला हा लागू होतो का? दुसरे पण काय असे डोसेस आहेत की जे आपल्याला चोचीचून द्यावे लागते तोंडातून द्यावे लागतं असं का असतंय? नाही, फक्त जी कंपनीनं अप्रूव्ह केलेली जी काही लसी आहेत त्यातली पहिली लस आणि दुसरी लस ही प्रत्येक पक्षाला त्याच्या डोळ्यामध्ये सोडावी लागते. बरं, आणि नंतर तिसरी लस मग या ड्रिंकर डोस प्रमाणे दिली जाते. बरं, पण जनरली पहिल्या 2 लसी ह्या डोळ्यातूनच देणं फायदेशीर ठरतं आणि रिझल्ट पण चांगला येतो. बरं, किंबहुना प्रत्येक पक्षाला आपण ते सोडतोच त्यामुळं एखादा राहण्याची शक्यता राहतच नाही. बरोबर, त्यामुळं तो डोस त्या प्रत्येकाला व्यवस्थितपणे दिला जातो. बरोबर, आता जे तरुण शेतकरी मित्र आहेत किंवा जे तरुण वर्ग आहे ज्यांना हा पोल्ट्री व्यवसाय करायचा आहे तर अशांना आपण काय संदेश द्याल? नक्कीच आज तरुण वर्गासाठी हा व्यवसाय तितकाच फायदेशीर आहे. किंबहुना आज नोकरीची सगळीकडेच वणवण आहे. बरोबर, आणि कोरोनामुळे परिस्थिती त्या पद्धतीनं राहिली नाही की बाहेर जाऊन नोकऱ्या करणं आणि त्यात करिअर होणं आणि त्यात करिअर घडवणं. मग त्या दृष्टिकोनातून आपल्याकडे असणाऱ्या उपलब्ध शेतीच्या माध्यमातून थोडं भांडवलाच्या जोरावर आपण हा व्यवसाय यशस्वीरित्या वेळेचं आणि खाद्य आणि पाण्याचं नियोजन हे जर व्यवस्थापन व्यवस्थित केलं तर नक्कीच करणाऱ्या प्रत्येक बांधवाला किंबहुना युवकाला हा तारणारा व्यवसाय आहे. बरोबर, यातून मिळतं योग्य नियोजनाच्या आधारे तुम्ही कराल तर त्यातून तुम्हाला फायदाच होईल. बरोबर, पण तुम्ही त्यामध्ये स्वतःला झोकून दिलं पाहिजे. मला आज युवकांची हीच शोकांतिक आहे, नको त्या गोष्टीकडे वळतात परंतु व्यवसायाकडे वळणं किंवा नोकरीच्या पाठीमागं धावणं याकडे जास्त कल दिसतं. बरोबर, शॉर्टकट खूप त्याच्याच पाठीमागं धावतात आणि मोबाईलमुळं आज सगळेच जण शॉर्टकटच्याच दिशेने चालले आहेत. बरोबर, आज शेती आणि शेतीपूरक व्यवसाय करायला लोकांची मानसिकता नाही. बरोबर, आणि आपल्या युवकांनी नेमकं हेच सोडून दिलं पाहिजे की जनरली आपण आहे यामध्येच आणखी सुधारणा करू शकतो पण त्यासाठी कष्ट घेण्याची तयारी ठेवली पाहिजे. बरोबर, बरोबर. तर जाधव सर, आपण पोल्ट्री या व्यवसायाच्या संदर्भात आपल्या शेतकरी बांधवांना जी काय अनमोल माहिती दिली ही माहिती नक्कीच फायद्याची ठरेल अशी आपण आशा करूयात. तुम्ही दिलेल्या या वेळेबद्दल, या मुलाखतीबद्दल मी शेतकरी मित्रांच्या वतीनं आणि आपल्या या अष्टदीप क्रिएशन्स या चॅनलच्या वतीनं आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद.